सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। कुडा एमआयडीसी मध्ये नगर पंचायत घनकचरा प्रकल्प उभारत आहे। हा प्रकल्प लोकवस्तीच्या बाजूला उभारण्याचा मुख्याधिकाऱ्यांचा अट्टहास का, असा सवाल नेरूळ सरपंच शेखर गावडे यांनी केलाय। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। सर, एवढं म्हणायचं की नेरूर ग्रामपंचायत आणि नेरूर ग्रामस्थांचा या प्रकल्पाला तर अजिबात विरोध नाही आहे। नेरूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ या प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आहे, पण नेरूरवाल्यांचं आणि ग्रामस्थांचं एवढंच मत होतं की जी घरं 50 मीटरवरती प्रकल्प ज्या ठिकाणावर 50 मीटर आहेत त्या ठिकाणावरनं हलवावीत आणि दुसऱ्या ठिकाणी कुठे MIDC करावं असेल ग्रामस्थांची मागणी होती। अशी मागणी वरच्यावर आम्ही MIDC ऑफिसशी आणि कलेक्टर ऑफिसशी पण या वर्षात पत्रव्यवहार केलेला असून अजूनपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा आपल्याला या ठिकाणी न्याय मिळाला नाही। तसंच आजचा जो विषय घडला त्या दिवशी आम्ही या MIDCला पण पत्र दिलं होतं की हा प्रकल्प या ठिकाणी थांबवा। त्यावेळी MIDCच्या आम्ही उपोषणा बसत त्यावेळी MIDCने आम्हाला पत्र दिले की या ठिकाणी तो प्रकल्प आम्ही थांबवतो आहे असं नगरपंचायतीला पत्र दिलं आणि नगरपंचायतीला स्वतः उपअभियंता रेवणकर साहेबांनी पत्र दिलं होतं की काम थांबवावं आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी काम चालू करण्याचा प्रयत्न केला आणि चालू केलं। त्यामुळे असं वाटतं की शासनाला शासन जुबानत नाही अशी या ठिकाणी वसुद्धीत आणि याच्यात ग्रामस्थांना फुकटचा बळी या ठिकाणी स्वतः मुख्याधिकारी आणि या ठिकाणी MIDC करत आहे हे आम्हाला या ठिकाणी चुकीचं वाटतं। त्यामुळे या ठिकाणी या ग्रामस्थांना न्याय मिळणं हे तेवढंच गरजेचं आहे। काय सांगाल या प्रकल्पाला आपल्या ग्रामस्थांचा काही विरोध आहे का? ग्रामस्थांचा विरोध म्हणजे साहेब त्या ठिकाणी बरोबर 50 मीटरवरती लागून 70 घरं आहेत आणि त्या ठिकाणी उद्याच बायचान्स जर जो प्रकल्प बंद पडला आणि त्या ठिकाणची जी दुर्गंधी आहे त्या बाकीच्या गावाला आणि रोगराई होऊ नये म्हणून त्या लोकांचा विरोध आहे। त्या ठिकाणी होऊ नये MIDC असा विषय नाही। MIDC या ठिकाणी कुठेही झाला तरी त्या लोकांना मान्य आहे। जागा स्थलांतरित करून मिळावं एकंदरीत या प्रकरणात मी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडलं त्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? नाही नाही साहेब त्यांचं पण योग्य आहे की त्यांच्या मारलं गेलं आहे। आम्हाला ते ह्याच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही त्यांनी जे आंदोलन छेडलं आहे कारण आमचा तेवढाच हे आहे की आम्हाला पण नेरूळ मी सरपंच म्हणून मला नेरूळ ग्रामस्थांच्या पार्टीशी कायम तसंच राहावं लागेल कारण नेरूळ ग्रामस्थांची ती मागणी आहे की तो प्रकल्प नकोच आणि त्या ठिकाणी मी नेरूळ ग्रामस्थांच्या पार्टीशी मी कायम राहील। या प्रसंगी आता तुमचं शेवटचं सुवर्ण मध्ये असं काय काढू शकता तुम्ही? मी आताच आमदार साहेबांना तेच बोललो की आपण उद्योगमंत्र्यांशी बोलून तात्काळ या ठिकाणी त्यांना दुसरा भूखंड उपलब्ध करून द्यावा आणि त्या ठिकाणावरून तो भूखंड प्रकल्प हलवा ही आम्ही उद्योगमंत्री आणि पालकमंत्री आणि खासदार साहेबांची आमची आज मागणी आहे आणि ते आम्ही उद्या स्वतः भेट घेऊन आम्ही ती मांडू।